पांच तीसरा प्रश्न है, क्लासिफाई द गिवन पेयर ऑफ सर्स इनटू लाइक सर एंड अनलाइक सर. मग एक सर ची जोड़ी दिलेली आहे आणि ही जी जोड़ी है ना ही लाइक सर ची आहे का अनलाइक सर ची आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मग लाइक सर कशाला म्हणायचं, अनलाइक सर कशाला म्हणायचं हे आपण पाहू आता. पहा जेव्हा तुमच्या लक्षात येईल आता हे रूट 52 आहे आणि 5√39 पण सर आपल्याला सिम्प्लिफाय करावे लागतात. आणि तुम्हाला काय केलंय पुस्तकात तिसरा प्रश्न हा दिलाय आणि चौथा प्रश्न सिम्प्लिफायचा दिलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न एकदा समजला ना की चौथा प्रश्न अतिशय सोपा सगळ्यांना सोडवता येणार आहे. पहा मग पहिला आपण सिम्प्लिफाईज करत असतो. सिम्प्लिफाय केल्याशिवाय आपण असं लाईक आहे का अनलाईक आहे ते ओळखू शकत नाही. मग सिम्प्लिफिकेशन कसं करायचं तर पाय 52 चे आपल्याला इकडं फॅक्टर पाडायचे. 52 चे फॅक्टर पाडायचे, दोन्ही भाग केला, शेवटी दोन्ही बेजुने चार एक राहिला, 12 झाले, 2 × 12 परत 26 ला दोन्हीच भाग आहे, 2 × 1 आणि 2 × 3 आणि 13 × 13 = 13. मग काय होते पहा, एखादा अंक जर 2 वेळा आला ना तर आपल्याला स्क्वेअर रूट काढता येतो ना. 2 × 4 = 4 चा वर्गमूळ 2 निघणार आहे, बरोबर आहे का नाही. म्हणजेच आपण रूट 52 ला कसं लिहू शकतो माहितीये का तुम्हाला. रूट 52 म्हणजे पहा मी कसं लिहित होती बाजूला लिहितो, रूट 52 म्हणजे 4 × 13 बरोबर आहे. 13 × 4 = 52 2 × 4 केलं मी 4 चा वर्गमूळ 2 निघलं पा ते बाहेर आलं आणि फक्त 13 2√13 म्हणजेच रूट 52. हे दोन आत गेले की 2 × 4 होतो 13 × 52 नाही तर पहा त्याचे आपण रूट बाहेर काढले नाही. आणि म्हणून आपण रूट 52 म्हणजे काय म्हटलेलं आहे 2√13 किंवा सोपं एकदा आपण असं केलं ना की जी संख्या 2 वेळा एकदा घ्यायची ती एकदा बाहेर घ्यायची आपोआपच आपली तर. आणि दुसरी कोणती आहे 5√13. मग आता हे लाईक सर्ड आहे. आता लाईक सर्ड का म्हणायचं त्याला सांगतो. जी सर्ड ऍक्च्युअली रूट मधला भाग आहे का नाही, हा अंक जर रूट मधला सेम असेल ना तर आपण त्याला लाईक सर्ड म्हणतो आणि जर सेम नसेल तर अनलाईक सर्ड म्हणतो. त्यामुळे ही लाईक सर्डची जोडी आहे पहा. आता ऍक्च्युअली आपल्याला क्लासिफिकेशन करायचं म्हणजे वर्गीकरण करायचंय लाईक सर्ड कोणते आणि अनलाईक सर्ड कोणते ते आपल्याला ओळखायचंय. त्याच्यामुळे मी काय करतो पहिल्यांदा सर्व एक्झाम्पल्स एका खाली एक लिहितो आणि नंतर मग आपण त्याचं वर्गीकरण करू. ठीक आहे, सोडवायला आपल्या साईडला सोडवायचंय कारण प्रश्न काय आहे क्लासिफाय. म्हणून मी सगळं पुसतो पहिला आणि नंतर मग आपण सोडवू. पाहता मी सर्व 6 चे 6 पेयर्स लिहिलेले आहेत आणि जे 6 पेयर्स आहेत ना याच्यामध्ये लाईक सर्ड कोणते आणि अनलाईक सर्ड कोणते आपल्याला ओळखायचंय. मग आपण काय करू आता पहा, लाईक सर्ड शोधू. ठीक आहे, लाईक सर्ड्स कोणते आहेत ते लिहू आणि लाईक सर्ड लिहिल्यानंतर जी शिल्लक आहे ते अनलाईक सर्ड्स असणार आहेत. मग आता पहा पहिली जोडी आपण ओळखली होती ही लाईक सर्डची आहे, बरोबर आहे. आणि 3 × 52 होतं, 4 × 2 बाहेर निघतात म्हणजे ती पहिली जोडी आपली लाईक सर्डची आलेली आहे. पहा लाईक सर्ड मध्ये आपण पहिली जोडी घेतली कोणती, रूट 52 अँड 5√13 ही लाईक सर्ड झाली. आता याच्यानंतर दुसरी जोडी आपण पाहू, आपण समजू ते खाली अनलाईक सर्ड पण लिहू. आता अनलाईक सर्ड्स कोणते लाईक सर्ड्स कोणते, इथं 68 आहे पहा. आता 68 जे आहे ना ते 68 ला 3 ने 68 ला भागत जातो का पहिला बघा रे, अंकांची बेरीज 6 आणि 8 = 14 14 ला 3 ने भागत जात नाही म्हणजे 3 कॉमन येणारच नाही काही झालं तरी सुद्धा, म्हणजे हा अनलाईक सर्ड असणार आहे. तरी सुद्धा एखादा 68 चा आपण हे करून पाहू शकतो. 5 ने भाग जाईल 34 येईल 2 ने जाईल 17 येईल 17 ने जाईल 1 येईल म्हणजेच ऍक्च्युअली रूट 68 म्हणजे काय आहे 2√17. रूट 68 म्हणजे काय आहे 2√17. म्हणजे 2√17 आणि 5√3 3 तर आपला प्राईम नंबर त्याचा काही भागात जाणार नाही, त्याचा फोर्स होणार नाहीये, बरोबर आहे. मग हे दोन होणार का आपोआपच लाईक सर्ड, नाही होणार कारण रूट 3 आहे इथे रूट 17 आहे, त्यामुळे आपोआपच हे दोन लाईक सर्ड होणार नाहीत म्हणजे ते अनलाईक सर्डची जोडी आहे. आणि म्हणून मी ते अनलाईक सर्ड मध्ये लिहितो बा. ही दुसरी जोडी आहे रूट 68 अँड 5√3. ठीक आहे, तिसरी जोडी पहा बरं. आता मी कसं आयडिया करतोय कळलं काय, 3 होतं ना मग 3 × 52 इथे ओळखलं होतं पण आपण इथं 2 आहे ना मग 18
किती दुने 18, 9 दुने 18, बरोबर आहे का नाही? आणि 9 चं स्क्वेअर रूट निघतं ना, 3 निघतं, म्हणजे रूट 18 म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला? रूट 18 म्हणजे 3√2 असतं. कसं कळलं का? पाकडून दाखवतो. डायरेक्ट आपण करू शकतो का? 18 म्हणजे 9 दुने 18, 9 चं वर्गमूळ 3 निघलं, 2 आहे असे राहिले. पहा एकदा आपण करून पण पाहू बरं. 18 2 ने भाग गेला 9, 3 ने भाग गेला 3, 3 × 3 म्हणजे याचा अर्थ काय झाला? रूट 18 म्हणजे वर्गमूळामध्ये हे 2 वेळा 3 आले म्हणजे 9 झालं ना, 2 × 9 म्हणजे 3√2. 9 चं वर्गमूळ 3 निघलं, √2 हे असं आलं की आली रूट 18 ची किंमत. पण आपला रूट 18 नाहीये, किती आहे रे? 4√18 आहे ना. मग 4√18 किती येणार आहे? 4 × 3√2, 4 × 3 = 12, 12√2 आलं पा. म्हणजे 4√18 आणि 12√2 ह्या दोन समान संख्या आहेत, हे लक्षात ठेवा. 4√18 आणि 12√2 ह्या दोन समान संख्या आहेत. म्हणजे ही जर 12√2 असेल आणि इथं 7√2 असेल तर रूट टू सेम आला ना. वर्गमूळाची संख्या समान आली तर ती लाईक टर्म असते, म्हणजेच आपली लाईक टर्मची जोडी कोणती झाली पाहिजे? तिसरी लाईक टर्म झाली 4√18 अँड 7√2, ही लाईक टर्मची जोडी झाली पहा. आता याच्यानंतर चौथी जोडी पहा, चौथी जोडी काय आहे ते 19 × 19√12 आहे. आता या रूट 12 पण पापा तोंडी पाहू आता आपण, परत परत सगळं करून दाखवत नाही, तुम्हाला तोंडी कळू शकतो. 12 म्हणजे 3 जातो ना बा, 3 × 12 आणि 4 वर्गमूळ पण निघणार आहे. किती निघणार आहे? 2, म्हणजे 2 बाहेर निघणार आणि आता रूट 3 शिल्लक राहणार. मग जर रूट 3 शिल्लक राहत असेल तर इथं रूट 3 येणार, इथं रूट 3 सेम येणार ना, म्हणजे लाईक टर्म आली. म्हणून आपण चौथी लाईक टर्म मध्येच घेतली 19√12 अँड 6√3. कशी घेतली काय आलं का? कारण 12 म्हणजे 2√3, कारण 4 × 3 = 12, 4 वर्गमूळ 2 बाहेर निघाला तर वर्गमूळ 3 राहिले असते. आता इथं दोन्हीकडे 22 आणि 33, दोन्हीकडे पण बाहेर जाणं 11 × 22 = 11, 11 × 33 खरं आहे, पण बाहेर काय निघाल का रे? बाहेर काहीच निघत नाही ना. पहा 22 2 ने भाग जातो 11, 11 × 11, 33 3 ने भाग जातो 11 × 11, काय समान आहे का बाहेर निघाले? एकाच अंक 2 वेळा एकदा बाहेर निघतो ना आपला, पण कोणतं अंक 2 वेळा येत नाही? 2 × 11, 3 × 11, म्हणजे बाहेर काहीच निघत नाहीये, हे दोन्ही भिन्न भिन्न आहे. त्याच्यामुळे आपोआपच इथं आपण सेम करू शकतो का आतला घटक? आतला अंक नाही करू शकत आणि त्यामुळे ही अनलाईक सरळ आहे. पहा ही 5 नंबरची कोणती, 5√22 अँड 7√33 अनलाईक सरळ झाली. आता इथं 15 × 75 निघल, पण 15 स्क्वेअर रूट निघल काय? नाही निघणार. पहा 5 तर आपल्याला माहिती 5 प्राईम नंबर आहे. 75 चं कसं होते पाहू बरं आपण. 75 5 ने भाग जाईल, 5 ने घ्या, 3 ने जाईल ना, अंकांची वेळ जाती करायची. 5 × 5 = 12 येते 3 ने, 3 × 2 = 6, 1 × 3 = 15, 25 × 5 ने, 5 × 5 = 25, 5 × 1 = 5 निघते ना. 2 × 5 = 25 होते नाही का? 2 × 5 आलं म्हणजे आपलं काय आलं पहा, √75 म्हणजे काय आलेलं आहे? तर 3 × 25 आलेलं होतं. आणि 3 × 25 म्हणजे हे 5 × 25 = 5 निघतं आणि 28 शिल्लक राहतं, फक्त √3 राहतं. मग इथं √3 राहतं आणि इथं रूट किती आहे? 5 आहे. मग सेम आहे का? सेम नाहीये. आणि म्हणजेच हे सुद्धा आपली अनलाईक सरळ आहे. त्यामुळे आपल्याला ते अनलाईक सरळ मध्ये लिहावी लागेल. 5-6 नंबरची 5√5 अँड √75 ही अनलाईक सरळ झालेली आहे.